ड्राइविंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स नेवरी नाका डायमंड बॅटरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स तासगाव रोड पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। त्याचबरोबर या सभा मंचावर उपस्थित असणारे अशोक मेसाळ दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांचा या ठिकाणी माननीय सर हे प्राध्यापक होते, कारण एसडीएम कॉलेजला आणि अजूनही ते प्राध्यापक म्हणून काम करतात। कदम साहेबांच्या वेळेला माझा त्यांचा संबंध आलेला, कराडमध्ये त्यांची भेट होणार। आपल्याही दुदोटीमध्ये आपण एक जिल्हा परिषदचा मोठा कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेला सत्य सरांनी इथं भाषण केलेलं होतं और ते भाषण तुम्हाला आठवत असेल। सत्य सर हे अशी व्यक्ती आहे की त्यांनी सर्व दलित बांधवांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे। अखंड महाराष्ट्रभर फिरून त्यांनी ते काम सतत चालू ठेवलेलं आहे। आज आपल्या ठिकाणी येत असताना विळाशी ते सावळज अशी तिरंगा रॅली त्यांनी काढलेली आहे। ज्या तिरंग्यानं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तो तिरंगा लोक विसरायला लागले, परंतु त्याची रॅली काढणं आणि ती विळाशी ते सावळज अत्यंत धडाडीनं काम करणार असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि त्याच्या या तिरंगा रॅलीचं आपण स्वागत करण्यासाठी बोलर थोडासा निरोप त्यांचा 5 वाजता समजला होता, त्यामुळे आम्ही 5 वाजताच जमलो होतो। कार्यक्रम असा एवढाच घेणार होतो, इथं घ्यायचं असतं तर खुर्च्याही मांडून आणि बी वेळ असते तर अजून बरंच झालं असतं। परंतु तुमचं स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो की एक सामान्य कुटुंबात जन्माला येऊन या सर्वसामान्य माणसांच्या दलितांच्या उपचारासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी झगडणारा असा हा एक नेता त्यांनी तिरंगा रॅली काढलेली आहे। त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्याबरोबर आहेत महापौर साहेब आणि हे सर्वजण त्या रॅलीमध्ये आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। पत्रकार आपले जे आहेत 3-4 पत्रकार दायगुडे आहेत, आमदापूरचे आहेत, कोल्हेवडीचे आहेत, संजय कुंभार दुधोंडीचे आहेत, त्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो। आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि सत्य सरांचं स्वागत तिरंगा रॅलीचं केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांची कराड ही कर्मभूमी बनली। कराड मध्ये गेल्यानंतर ते आमदार झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, या देशाचे संरक्षण मंत्री झाले, या देशाचे अर्थमंत्री झाले आणि या देशाचे उपपंतप्रधान झाले। हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे। परंतु राजकारणामध्ये एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाणांचं, पण त्यांचं सुद्धा स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान अतिशय महत्वाचं आहे। मी विट्याचा, मी ढवळेश्वरचा असलो तरी शिक्षण माझं विट्यात झालं। रयत शिक्षण संस्थेचं जे विटा हायस्कूल विटा आहे, त्या विटा हायस्कूलला मी विद्यार्थी असताना मी ज्या वसतिगृहात राहत होतो त्या वसतिगृहाचं त्यावेळचं नाव होतं भैरवनाथ विद्यार्थी वसतिगृह। आज त्या वसतिगृहाचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह। तर 76-77 साली मी तिथं असताना ते वसतिगृह ज्यांच्या ताब्यात होतं त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट सुभाष पाटील, ते हनुमंत वडवेचे, तुम्हाला माहित असते। आणि हे ऍडव्होकेट सुभाष पाटील हे क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू आहेत, ते चालवत होते हॉस्टेल, मी तिथं होतो। आणि त्यावेळेला ते वसतिगृह म्हणजे डाव्या चळवळीचं परिवर्तनवादी चळवळीचं ते केंद्र होत। फार मोठी मोठी माणसं मला बघायला मिळाली त्यावेळेला, अनेकांचा सहवास लाभला, ही नवीन माहिती मला मिळाली। म्हणजे माझं बघा
मी ज्या क्रांतिसिंहाला मी पाहिलंय त्यांच्या आजोळामध्ये मी आलेलो आहे. म्हणजे हाही एक चांगला वारसा इथं लाभलेला आहे. बप्पांचा नाना पाटलाचं सासरवाडी. नाना पाटलांची सासरवाडी. ओके. सांगण्याचं तात्पर्य असं की नाना पाटील यांचा 75वा जो अमृत महोत्सव साजरा झाला त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांना त्या वसतिगृहात आणून ठेवलं होतं. त्यांना डायबेटीस झाल्यामुळे त्यांचा पायाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांना चालता येत नव्हतं आणि त्यांना मदत करण्यासाठी त्या ऍडव्होकेट सुभाष पाटलांनी नाना पाटील यांची सेवा करण्यासाठी मला तिथं ठेवलेलं होतं. आणि मी त्यांच्या सहवासात 7-8 दिवस होतो. मी क्रांतिसिंह नाना पाटलांना पाहिलंय, मी जी डी बापूंना पाहिलंय, मी क्रांतीवीर नागनाथ नायकवडेंना पाहिलंय, मी संपतराव पवार भारत पाटणकर यांच्या चळवळीत काम केलंय, इंदुताई पाटणकरांना पाहिलंय, राजमती बिर्नाळेंना पाहिलंय, त्यांना ऐकलंय, यांचे विचार ऐकलेत. मी त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. देशासाठी स्वातंत्र्यासाठी इतकं प्रचंड त्याग करणारे झुंजार व्यक्तिमत्व मी पाहिलेले आहेत आणि हे वर्ष स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष झालीत आपल्या स्वातंत्र्याला. पण या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान केलं, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य पत्करलं, तुरुंगवास भोगला, आपल्या घरातारावरती तुळशी पत्र ठेवलं, त्यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख कुठं होत नाहीये. आमची प्रसार माध्यमामध्ये त्या विषयावर चर्चा नाहीये. या अमृत महोत्सवी चर्चा या वर्षामध्ये ना क्रांतिसिंहावर चर्चा आहे, ना क्रांतीवीरांच्यावर चर्चा आहे, ना झाशीच्या राणीवर चर्चा आहे. आपल्या टीव्ही चॅनल वरती त्या चितळेची चर्चा केतकी चितळेची चर्चा विषय काय तर तिनं कविता पोस्ट केली. काय चर्चा, काय काय 75 वर्षात आपण मिळवतोय. आणि संपूर्ण वातावरण अहो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या कितकी चित्रेवर कॉमेंट. आणि वर्ष तर आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ना शासकीय स्तरावर कोणी साजरा करतय, ना प्रशासकीय स्तरावर कोणी बोलतय, ना शाळा महाविद्यालय त्याच्यावर चर्चा होती, ना एखाद्या गावात त्याच्यावर चर्चा होती, ना समाजात त्याच्यावर चर्चा होती. आणि मी तर ही सगळी माणसं पाहिली होती आणि म्हणून मला स्वतःला असं वाटलं की आपली ही जबाबदारी आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही दलित महासंघाच्या वतीनं बिळाशी ते सावळच अशी तिरंगा यात्रा काढण्याचं ठरवलं. पुष्पलता सक्ते यांनी सांगितलं 1930 साली जेव्हा शास्त्र शिक्षणाचं प्रमाणही फारसं नव्हतं तेव्हा तिथले लोक आणि पंचक्रोशीतले लोक तिरंग्यासाठी मेलेत. मेलेत लोक तिरंग्यासाठी 1930 साली. आणि आज आम्ही तिरंगा घेऊन जाताना म्हातारा माणूस असला की तिरंग्याकडे बघत उभा असतोय आणि तरुणी पोरं कानात असा मोबाईल असं करत चाललंय. हे सगळं बघितल्यानंतर मला काळजी त्या पोरांची नव्हे, मला देशाची काळजी वाटते. आज एकूण समाजात काय चित्र आहे. स्वातंत्र्य मिळाले खरं आहे. गुगलवरती मी एकदा चेक करत असताना कॅप्टन रामभाऊ लाड यांची एक मुलाखत आहे. तुफान सेनेचे नेते आणि त्या कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही स्वातंत्र्य मिळवलं परंतु ज्या घटकापर्यंत ते पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे. आणि म्हणून माझं आम्ही अस्वस्थ होतो. बेळाशीपासून हा सत्याग्रह तिरंगा मी घेतला. हा तिरंगा फक्त झेंडा नाही, हे या देशाचं प्रतीक आहे, ह्या एकतेचं प्रतीक आहे, एकात्मतेचं प्रतीक आहे, लोकशाहीचं प्रतीक आहे, आपल्या देशाच्या सन्मानाचं हे प्रतीक आहे, संविधानाचं प्रतीक आहे. शेतकरी कष्टकरी शेतमजूर फटके विमुक्त आणि अगदी तमाम आदिवासी पर्यंत सगळ्या समाजाचं एक आश्वासक असं हे प्रतीक म्हणजे तिरंगा आहे. आणि हा तिरंगा घेऊन आम्ही निघालेलो आहे. ज्या तिरंग्यासाठी लोक मेलेत शहीद झालेत त्याचं स्मरण कुणी करत नाही, त्यांना अभिवादन कुणी करत नाही. स्वातंत्र्याच्या या 75 मध्ये स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या क्रांतीवीरांना अभिवादन करावं, त्यांच्या कार्याचं कर्तृत्व लोकांच्या पर्यंत पोहोचवावं
नव्या पिढीपर्यंत ते सांगावं म्हणून आम्ही ही तिरंगा यात्रा घेऊन चाललोय. माझा जीव लहान आहे हे खरं आहे, माझी ताकद कमी आहे हे खरं आहे. जे काय आम्ही करतोय ते आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही करतोय आणि आम्ही हे दाखवून देतोय की तुमची बांधिलकी कुणाशी असू द्या, या गोर गरीब समाजाची बांधिलकी मात्र या देशाशी या तिरंग्याशी आहे. या दृष्टिकोनातून मी इथं काम करतोय आणि तीच भूमिका घेऊन मी निघालेलो आहे. मी खर तर क्रांतिसिंहाचा वारसदार आहे, मी क्रांतिवीराचा वारसदार आहे, मी कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा आदिवासींचा भटक्या विमुक्तांचा वारसदार आहे आणि त्या दृष्टीने मी काम करतो आणि मी अस्वस्थ आहे. संपूर्ण देशामधला एक घटक पंतप्रधानांना शिव्या देतोय आणि महाराष्ट्रातला एक फार मोठा घटक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतोय. एकाने पंतप्रधानाच्या विरोधात बोलतायत आणि दुसरे मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलताय. का बोलताय ते? कामच नाही हो. काय बोलतात आणि काय करतात हे उच्च पदावरचे महाशय. अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होत नाही. खरं आहे सर, बऱ्याच ठिकाणी काही या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं भानच नाही आणि अशा एका गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा यात्रा आपण काढली बेळाशे ते सावळच आणि ती सुद्धा ठिकाणं का निवडली याचं विश्लेषण तुम्ही केलं. मनापासून मी तुमचं कौतुक करतो. या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या देशातल्या हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन लढाई केली, कित्येक लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला, तर कित्येकांना स्वतःचं सर्वस्व अर्पण करावं लागलं. तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं? 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला उगीच स्वातंत्र्य मिळालं नाही, ते लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. आता कुणी पण काय पण म्हणू द्या की आम्हाला त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं नाही ते खोटं आहे, हे सगळं भंपकपणाची विधान आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या देशामध्ये 1818 पासून 1947 पर्यंत 3.5 लाख हुतात्मे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले, त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. मित्र हो, दुधोंडी या गावाला स्वातंत्र्य लढ्याचा फार मोठा वारसा आहे. कदाचित अनेकांना माहीत असेल अथवा नसेल, या भागामध्ये 1942 चढत्या पर्वामध्ये चले जाऊच्या आंदोलनामध्ये जेव्हा क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांची गरज होती तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली जे प्रति सरकार स्थापन झालं होतं 650 खेड्यामध्ये हे न्यायदानाचं काम करत होत, त्याग्यांना आदर घालवायचं काम करत होत. अशा क्रांतिकारकांना शस्त्र मिळवण्यासाठी जिडीवा कुलाड असतील, आकाराम पवार असतील, कॅप्टन भाव असतील, ही सगळी मंडळी गोव्याला गेली होती आणि गोव्यासनं शस्त्रास्त्र घेऊन आली होती. आणलेली सगळी शस्त्रास्त्र बंदूक असतील पिस्तूल असतील हे ठेवायचं काम दुदोंडीमध्ये क्रांतीवीर कळंत्रे यांच्या घरी केलेलं होतं. हे मी एका संदर्भ पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. इतका मोठा वारसा आहे. याच गावातला दुदोंडीतला कळंत्रे नावाचा क्रांतीवीर जेव्हा 10 सप्टेंबर 1942 इस्लामपूरला क्रांतिकारकांनी मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये जखमी झालेला क्रांतीवीर आहे. आणि याच गावातला आपल्याला कदाचित माहित असेल सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये महापालिकेची शाळा नंबर 4 आहे, त्याला नाव आहे दलित मित्र शिवराम कृष्णाजी तिरमाळे गुरुजी विद्या मंदिर. याच गावचा तो सुपुत्र आहे. ज्या सुपुत्राचं मत ऐकण्यासाठी छत्रपती शाहू महाराज बग्गीतून आल्यानंतर सांगली थांबत होते आणि दलित मित्र शिवराम कृष्णाजी तिरमाळे गुरुजींचं मत ऐकून त्याला सोबत घेऊन ते जात होते. इतका मोठा ऐतिहासिक वारसा या गावाला आहे. 1857 बंडामध्ये सरांनी गेल्या मगाच्या एका सभेत सांगितलं पुढचा सरांचा उपक्रम आहे सातारा जिल्ह्यामध्ये उंडारे ते वडूज, कारण वडूजला एक मोर्चा निघाला होता मोठा आणि तिथं 7-8 लोक ठार झाली होती ब्रिटिशांच्या त्या गोळीबारामध्ये. आणि वडूज पासून पाशीचा वड 1857 सातारला गेंडामाळावरती ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शिक्षा केल्या